स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही.
इतका दादा ही गांधी नेहरूंची. आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिवाय हा देश स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्या साठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवला, त्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं, सुभाषबाबूंचं नेतृत्व स्वीकारलं, तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होत आहे. आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केलं, पुढाकार केलं, त्याची नोंद ही जाणकारी घ्यायची असते. आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त टीका ही जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात. तशी गमतीची गोष्ट आहे. आज आपण रोज बघतो, आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तमान खर्च चोरी काढला त्याच्यात पूर्ण फार जाहिरात आहे का नाही, रोज जाहिरात आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये मोदींची राजांची आणखीन काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही दिली जाते याचा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ही आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे ग्रस्त आज देशाच्या जनतेला गॅरंटी जाहीर निघाली. कशी गॅरंटी? आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन वाढवायचं. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचं काम होतं आणि मला असं होतंय की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची, ती शपथ घेऊन आलो घरी आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेचा गहू आयात करायचा. मी सही केली नाही. मी अस्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा, शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशात आणायचं हे तिथं बदललं पाहिजे. आणि तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी 10 वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रिपद सोडलं त्या दिवशी हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या गावांना आणि कष्टाने आणि त्यांना योग्य किंमत देऊन हा देश जगातला 2 नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. हा देश जगाचा 1 नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला. हा देश जगात 2 नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला. हे सगळं घडू शकतं. आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवलं. आता 10 वर्ष होतील मोदींना सत्तेत घेऊन उत्पन्न दुप्पट वाढले का? एकच गोष्ट वाढली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. कष्ट करणारा काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याच्या मालाची किंमत योग्य मिळत नाही, डोक्यावरचं कर्जाचं ओझं फिटत नाही, घराचे थकबाकी मिळत कर्जबाजारी झाल्यामुळं घरच्या सामानाचा निराव निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी हे आहे तिला. शेवटी तो शेतकरी बळी राजा आत्महत्याच्या रस्त्यावर ही शेतकऱ्याला गॅरंटी बनवून दिली. आज बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कारखान्यामध्ये आले ही गोष्ट या देशाला समजली नाही आहे. तुम्हाला माहिती गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या दारात दिल्लीच्या प्रवेशद्वारामध्ये
काही हजार शेतकरी येऊन बसले. किती दिवस बसले? एक वर्ष. दिल्लीची थंडी त्यांनी सोसली, दिल्लीचा उन्हाळा त्यांनी सोसला. आमच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय उठणार नाही ही भूमिका घेतली. या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीवर एक वर्ष धरत असतो, हजारोच त्या संख्येनं, आणि शेवटी त्याची थातून सजग सरकारने केली आणि त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं. तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायच्या रस्त्यावर त्या ठिकाणी. आणि म्हणून बळीराजाला हे देव ज्याने आणले त्यांना सत्य बसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही देशाची बेकारी घालवतो. आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोट्यावधी सगळं बेकारी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमच्या आश्वासने गेलं तुझं, पण मोठी मोठी आश्वासने द्यायची, टीकाची भरणी करायची, याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केले. एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो, कोणी मंत्री असतो, तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या मंत्र्याचं किंवा प्रधानमंत्र्यांचं काम असतं. आज आपण बघतो, तुम्ही रोज नरेंद्र मोदींचं भाषण करा, काल ते होते बंगालमध्ये, बंगालमध्ये जर भाषण सुरुवात केली ममता बॅनर्जीवर. ममता बॅनर्जी कोण? तिचं 10 वर्ष मुख्यमंत्री निवडून आलेली एक भगिनी, अतिशय साधी राहणार ममता आणि मी एकत्र काम केलं. आम्ही दोघंही केले मंत्रिमंडळात एकत्र होतो. त्यांच्या घरी मी गेलो कलकत्त्याला तेव्हा मला आश्चर्य वाटेल की 25 वर्ष पाहिले, 5 वर्ष केंद्रामध्ये मंत्री, 10 वर्ष मुख्यमंत्री, त्यांचं घर केवढं माहिती आहे? 10x10 खोली. 10x10 खोली चढणारी एक भगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते. लोक सन्मानाने त्याला 3-4 वेळेला निवडून देतात, तिच्या हातामध्ये राज्य देतात. देशाच्या प्रधानमंत्र्याला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समर्थपणानं चालवतं, पण तिथं जाऊन त्यांच्या टीकाची भरणी करणं हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय लोकशाहीच्या चौकजीवजी बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि एक गोष्टी सांगता येते, आज भ्रष्टाचार हाच विषयाचा समोरचा विषय आणि मोदी साहेब त्याच्याबद्दल बोलतात. आमच्या त्यांनी टीका केली महाराष्ट्रामध्ये. ते आले दिल्लीमध्ये पार्ले मिळवले, त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं. त्या पुस्तकात होतं काय? पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला, म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टी या देशात आल्या. त्याची पहिली गोष्ट लिहिली की महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग, तिचं नाव आदर्श सोसायटी. आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत, त्यांनी जवळच्या नातेवाईकांना तिथं जागा दिल्या आणि सत्तेच्या घरी वापरला. हे नाव कोण होतं? त्यांचं नाव अशोक चव्हाण. हा आरोप कुणा होता? अशोक चव्हाणांच्या होता. आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला
सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, राजीनामा दिला. 15व्या दिवशी त्याला खासदार केलं. म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या पक्षात येता. गुफालाचे भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी 1 वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं काही भ्रष्ट लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की बाहेर रस्त्यामध्ये स्वाद भंडारी खात्यामध्ये 70,000 कोटीचा भोसा हा झाला. त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा हा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष मी जाहीर फायदाने सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कोणी केला असेल तर तुमच्या हिंमत आहे तर तुम्ही चौकशी करा. सुप्रियुक्ताचा माणूस नेवा, कुणी त्याचा माणूस नेवा आणि त्याच्या मार्फत ह्याची चौकशी होऊन द्या. एकदा समजून द्या दूध का दूध पाणी खाऊ पाणी आणि याचा शोध हे आहे. पण त्याच्याबद्दल आता बोलत नाही. ज्यांचे आरोप केले हे घटक आज कुठे आहेत याची भावी तुम्ही केली पाहिजे. याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झाले. वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ होते आणि याच्यावर आरोप झालेले असतील भ्रष्टाचाराचा असेल तर मगाशी वैभवनी सांगितलं तसं भाजप घ्या स्वच्छ होऊन बसा आणि नेते भरून पुन्हा काम करा. आज या पद्धतीचं राजकारण आज त्यांच्या ठिकाणी केले आणि म्हणून सत्तेच्या एका बाजूने गैरवापर, विरोधकांच्या अशी खोटी टीका आणि त्या पद्धतीने देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि विषयाचा मोदी साहेब आणि त्यांचे सरकारी देशाचं काम साहेब अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर तर इतका आहे. आज झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री होता, त्याचा आरोप केले आणि आज त्याला तुरुंगात टाकला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीमध्ये गेले 10 वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत. मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो. दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो, आरोग्याच्या सुविधा असो, अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि चांगलं काम केलं. जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात. त्याचं कौतुक करायचं आहे त्याच्या नोटीसेस पाठवल्या. आजच पेपरला छापून आलंय की आता 8वी नोटीस त्यांना पाठवली आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समज ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकायचं राहणार नाही. मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकायचं. झारखंडचं टाकलं असं दिल्लीचा नंबर. महाराष्ट्रामध्ये अनेक देशोप्रवासे ग्रहमंत्री होते नागपूर, त्यांचा आरोप केला की यांनी 10 कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले. 10 कोटी आज सर्वांनी महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री गृहमंत्री त्यांना अटक केली. 6 महिने तुरुंगात ठेवले आणि शेवटी कोर्टामध्ये त्यांना शोधण्यात आलं आणि शोधण्याच्या नंतर 10 कोटी वगैरे याच्यात तथ्य नाही. 1 कोटी रुपयाची देणगी कॉलेजची इमारत बांधण्याच्यासाठी चेकने घेतली हा विषय त्या ठिकाणी निघाले आणि त्यांना अटक केली.
आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापली, मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ते सामना व्यस्त भारतातून करतात. सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत, माझ्या शेजारीच कार्नवे त्यांची जागा आहे. आणि सामनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका टिप्पणी होती, त्यांना अटक केली, त्यांना 4 महिने तुरुंगामध्ये टाकले. लोकशाही म्हणजे लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही? अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं, जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, आणखीन कोणते नेते असोत, यांच्यावर अनेकांनी टीका केली, त्यांच्या धोरणावर टीका केली. पण नेत्याच्या टीका केली म्हणून लेखकाला किंवा संपादकाला तुरुंगात टाकलं जातं हे या देशात कधी घडलं नाही. ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडले. याचा अर्थ एकच आहे की आज हे जे मोदींचं सगळं कामकाज चाललेलं आहे या देशातल्या लोकशाहीला संकटात नेणार आहे. आणि ही देशाची लोकशाही संकटात आली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील, उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून 2 गोष्टीच्यासाठी काय वाटायचं झालं ते आपल्याला जागृत राहावं लागेल. आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना हिचं संरक्षण करणं हे तुमचं माझ्या सगळ्यांचं काम आहे. आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले, मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र होते, आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली. कालच आमची बैठक झाली, त्याच्या 8 वाजेमध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू, एकत्र राहून लोकांना पर्याय देऊ. माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या भाषेची तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची. आजकाल बापणासाहेब सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जमदारी केली, आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. तुझी गमतीची गोष्ट, लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही. आणि तसं बोललं तर त्याने दमदाती इथे अंदाजाने तशा भक्ताची दमदाती द्यावी. मला त्याने सांगायचं बाबाने तू आमदार कोणा बोलू झाला, तुझ्या सभेला इथं कोण आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि माझ्या सहीची आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घाला आज त्यांना तुम्ही दमदाची कसा. माझी विनंती आहे एकदा दमदाची दिली तर वास पुरा, असं काही केलं तर सरळ फार म्हणतात त्यांना काही केलं. मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरत केली. तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना अभिनंदन बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आमच्या कनापासून आभारी आहे. हे जे आमचे 3 पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुल्या आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुताजी धनकवाडीस आहे, आणि काँग्रेसचे खून
पंजा आहे, या तिन्हीपैकी जसा उमेदवारी असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करा एवढं सांगतो माझे जनसभेत. यानंतर महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती जाहीर करत आहोत.